तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच घाटातून येणार आहे आणि त्या वारीचं, त्या रथाचं आपण हे विहंगम दृश्य दैनिक प्रभातच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण बघू शकतो सकाळचं सुंदर असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये वारकरी आपल्या सकाळची सर्व काही विधी करून, नाश्ता करून, निहाऱ्या करून हा घाट चढत आहेत. काल पुण्यनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी होती आणि मुक्काम संपवून आता पुढच्या मुक्कामाकडे म्हणजे सासवड या ठिकाणी जाण्यासाठी सकाळीच निघालेली आहे. सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातून हल्ली आणि पुण्याच्या भागातून पुढे सरकत सरकत याच घाट्यातून येणार आहे आणि हे सर्व दृश्य आपण तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवणार आहोत. आपण बघू शकतो पुण्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. काही वारकरी पुण्यातून सासवडपर्यंत तर काही सासवडपर्यंत वेल्हेपर्यंत असे टप्प्याटप्प्याने ही का होईना पण वारी करत असतात. त्याचाच प्रत्यय आणि त्याचीच गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण हे थेट दृश्य बघत आहात दिवे घाटातील. थेट बघू शकता आपण पुणे शहर या ठिकाणाहून आपल्याला दिसतंय आणि पुणे शहरातून थेट आपण बघू शकतो की घाट सुरू झालेला आहे आणि घाट सुरू झालाय आणि घाटाच्या पूर्ण रस्त्याने आपल्याला वारीचे वारकरी दिसत आहेत. भगव्या पताका आपल्या खांद्यावर घेतलेला आहे, टाळ आहे, मृदंगाचा स्वर आहे, अभंग आणि डोक्यावर गांधी टोपी आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा असे हे सजून धजून वारकरी आपल्या पंढरपूरच्या प्रवासाकरता, आपल्या यात्रेकरिता प्रस्थान करीत आहेत. वारकऱ्यांचे ट्रक, त्यांचं साहित्य हे सर्व काही घेऊन या हळूहळू ट्रक पुढे सरकत आहेत. पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था करून खाजगी वाहनांना घाटाच्या पलीकडेच थांबवलेलं आहे आणि फक्त वारकऱ्यांचेच वाहनं कसे समोर येतील आणि वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता पूर्णपणे पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे. आम्ही थेट दिवे घाटाचा डोंगर चढून हे दृश्य तुमच्यापर्यंत दैनिक प्रभातच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. वारीचं आळंदी ते पंढरपूरपर्यंतचं सर्व कव्हरेज तुम्हाला दैनिक प्रभातच्या यूट्यूब चॅनलवर व फेसबुक पेजवर लाईक करून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. परत तुम्हाला हे दृश्य दाखवतो, तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीपसह मी विष्णू सानप, दिवे घाट, पुणे.